आजच्या भागात पहा रमा आणि अक्षय दोघे एकमेकांसमोर असतात तेव्हा बॅटरी टाकून अक्षय हा रमाच्या बाबाचा ओकमन चालू करतो दो। आणि दोघेही हेडसेट एकमेकांच्या कानात घालतात त्यानंतर रमाच्या बाबाचा मेसेज हा अक्षय आणि रमा दोघे ऐकू लागतात त्यामध्ये रमाच्या बाबांनी म्हटलेले असते की रमा आज तुझा अठरावा वाढदिवस आणि बाजारामध्ये आज सीडीसुद्धा आल्या असतील तेव्हा मला माझ्या रमाला गाण्याबरोबर मोठे झालेलं बघायचंय आणि म्हणतो आणि सांगितलेलं असतं की माझी रमा आता मोठी झाली ती आता प्रेमात पडेल स्वतःच्या पायावर उभी राहील आणि तिचे सर्व स्वप्न पूर्ण करेल पण त्यावेळेस तिचा हा बाप तिच्यासोबत असेल किंवा नसेल पण ही गाणी तुझ्यासोबत कायम असतील आणि त्यासाठीच मी ही कॅसेट रेकॉर्ड करून ठेवली तर रमाच्या बाबाचे ते बोलणे ऐकून रामाच्या डोळ्यातून पाण्याच्या दारा वाहत असतात तेवढ्यात आवाज येतो की आता रामा हे पहिले गाणे तुझ्यासाठी तेव्हा तो आवाज ऐकून रामा पटकन तिच्या कानातील हेडसेट काढते आणि म्हणते नाही ऐकायचं मला गाणं आणि म्हणते की एवढ्या दिवस माझ्या बाबांनी रेकॉर्ड करून ठेवलेली ही गाणी माझ्यापासून लपवून ठेवली तर रमा म्हणते की माझ्या अठराव्या वाढदिवसानंतर असं काही होईल हे बाबांना काय माहिती तेव्हा नक्कीच आईने काहीतरी लपून ठेवले माझ्यापासून तेव्हा मी आत्ता जाते हॉस्पिटलमध्ये आणि आईला विचारते असे म्हणत रामा ही तेथून हॉस्पिटलमध्ये जाऊ लागते एवढ्यात अक्षय रामाचा हात धरत रामाला थांबवतो आणि म्हणतो अगं व्हिडी आहे का आईची तब्येत हॉस्पिटलमध्ये कशी आहे आणि ह्या कंडिशनमध्ये तू तिला हे सर्व विचारणार का तेव्हा रामा म्हणते बरोबर आहे आणि म्हणते आता आई गेल्यानंतरच माझ्याबरोबर कोण असेल असे म्हणत रमा खूप रडू लागते तेव्हा अक्षय रमाचे डोके आपल्या छातीशी कवटाळत रमाला सावरत समजावत अक्षय हा रमाला समजावतो तर रमा ही रडतच असते तेव्हा अक्षय म्हणतो अगं रमा लपवलं तर लपवलं पण आत्ता तर तुला समजलंय ना आणि म्हणतो आत्ता तू मोठी झाली तेव्हा ऐक ना बाबा काय म्हणतात ते तेव्हा रमा म्हणते तुम्हीच ऐका तर अक्षय दोन्ही हेडसेट त्याच्या कानात घालून बाबा काय म्हणतात ते सर्व रमाला सांगत असतो तेव्हा अक्षय म्हणतो की बाबा म्हणतात की आता रमा तू जबाबदारीने वागायला हवेस आणि म्हणतो की जर स्वतःला काही ओझं पेलवत नसेल ना तर काही ओझं हे आपल्या माणसांच्या खांद्यावर टाकायला हवं तेव्हा रमाच्या बाबांचे ते बोलणे ऐकून रमा ही पटकन भिंतीवर लावलेल्या तिच्या बाबांच्या फोटोसमोर येते आणि म्हणते बाबा कोण हे आता माझं तुम्ही गेले आणि आईचं हे असं तेव्हा आता कोण आहे माझे त्यानंतर रामा म्हणते पुढे काय म्हणाले बाबा तेव्हा अक्षय म्हणतो की ते म्हणाले माझं बाळ आता मोठं झालं असेल प्रेमात पडले असेल ते आणि ती ज्याच्या प्रेमात पडेल त्याचे नाव अ ह्या अक्षराने सुरू होईल आणि अक्षय नाव असेल त्याचे तेव्हा तू ती सर्व जबाबदारी त्याच्यावर टाक कारण तो चांगला मुलगा आहे तेव्हा अक्षयचे ते बोलणे ऐकून रामा म्हणते चांगला मुलगा बाबा तो मिरचीचा ठेचा आहे तो माझ्याबरोबर कायम भांडत असतो आणि म्हणते कधी कधी तो, तो माझ्याबरोबर कट्टीसुद्धा घेतो असे म्हणत रमाही अक्षयजवळ येते आणि कान पकडून अक्षयला म्हणते की आता नाही भांडणार मी कधी आणि आता मी ठीक आहे तेव्हा अक्षय रमाचा हात धरत रमाला सांगतो की रमा आपण भांडत असलो ना आणि आपण किती जरी भांडलो आबोला धरला ना तरी मी कायम तुझ्यासोबत आहे अगदी आयुष्यभर तेव्हा रामा ही होकार देते तर रमा म्हणते मी तुम्हाला एक सांगू मी हा वॉकमन आपल्या घरी घेऊ का तेव्हा अक्षय रामाला म्हणतो रामा, रामा। काय बोलतेस तू ये आणि पुन्हा तेच अक्षय म्हणतो अग रामा हे सर्व विचारणा तुझ्या अंतर्मनात येतात तुझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये मा तर अक्षय म्हणतो अग रामा तू असे का म्हणतेस तुझे बाबा गेले आणि तुझे आत्ता आईसुद्धा आजारी आहे तेव्हा मी कोण नाही एका तुझा तर रामा म्हणते तुम्ही भांडतायत का माझ्याबरोबर तर अक्षय म्हणतो अगं रामा तू तु, तु तुझं माझं असं का बोलतेस संसारामध्ये तुमचं आमचं असं काही नसतं संसार हा दोघांचा असतो तर रामा म्हणते चुकून माझ्या तोंडातून निघून गेलं तेव्हा आता अक्षय म्हणतो की तू जोपर्यंत त्या घराला आपले घर मानत नाही ना जोपर्यंत तुझ्या डोक्यातील हा विचार जात नाही ना तोपर्यंत आता मी तुझ्याबरोबर कट्टी घेणार बरं का दुसरीकडे आई आजी ही घरामध्ये बसलेली असते तर रेवा ही आजी आजीसमोर असते तेवढ्यात शशिकांत त्यांच्यासमोर येतो तेव्हा रेवा म्हणते की निघायचं ऑफिसला आपण तेव्हा आजी म्हणते एक मिनिट रामा बस माझ्यासमोर असे म्हणत रेवा ही आजीसमोर बसते तर आजी म्हणते रेवा तुझा अक्षयवर विश्वास नाही पण माझ्यावर विश्वास आहे ना तर रेवा म्हणते असं काय म्हणताय आजी तुम्ही तर आजी म्हणते रेवा तुला या घरात रामाने आणलं खरं पण तुला या घरात ठेवलं ते माझ्या शब्दामुळे तर शशिकांत म्हणतो रेवा तुला इथे आणलं खरं पण तुला अक्षयबद्दल काही वाटो अगर न वाटो पण आम्ही तुझ्यातना आमची सून बघतोय ते ऐकून रेवा अवाक होते आणि म्हणते की ते मॅरिड आहेत तेव्हा शशिकांत म्हणतो अगं ते नाटक आहे त्यांचं आणि म्हणतो मी तुला एक गंमत दाखवतो रेवा जा बरं तेलाची बॉटल घेऊन ये तेव्हा रेवा ही उठून तेलाची बॉटल आणण्यासाठी जाते दुसरीकडे अक्षय हा रामाला म्हणतो चल आता आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आणि आजीच्या काही फॉर्मॅलिटीज राहिल्या आहेत त्या पूर्ण करून आजीला घरी न्यायचं आहे तेव्हा रमा अक्षयला म्हणते घरी न्यायचंय म्हणजे तेव्हा अक्षय म्हणतो अगं रामा तुला समजते का तू जर आईला इथे आणले तर त्यांची काळजी घेऊ शकणार आहेस का तर रामा म्हणते तुम्हाला हे सर्व कोणी करायचं सांगितलं आणि त्याआधी मला विचारायचं ना तर अक्षय म्हणतो अगं रामा मी हे सर्व आईच्या तब्येतीसाठी करतोय त्यात माझा काही स्वार्थ नाहीये तर अक्षय म्हणतो आता येतेस का तू तेव्हा ही तिची पर्स घेऊन बाहेर निघते तर अक्षय सुद्धा तेथून निघतो तर रमा अक्षयकडे बघत म्हणते की तुम्हाला माहीत नाही माझी चिडचिड का होते पण मी ते तुम्हाला सांगू शकत नाही कारण पार्वती आजीचे सर्व बोलणे रमाला आठवत असते आणि विचार करत म्हणते की ते, ते माझं सासर आहे पण त्या घरातील लोकांचे मन तुमच्यासारखे नाही आणि ते मला सतत माझ्या गरिबीची जाणीव करून देतात तर तिकडे अक्षयसुद्धा गाडीत बसून विचार करत असतो आणि म्हणतो की दोन विनया मी तुला आता कसं समजून सांगू तुला सर्व कळतंय पण मला तुला कसं सांगावं हे कळत नाही आमचं तुमचं काहीच नसतं सर्व हे दोघांचं असतं आणि आपण दोघं शरीराने जरी वेगळे असलो ना तरी मनाने एक आहोत आणि लग्न झाल्यानंतर आमचं तुमचं नसतं तर, तुम तर आपलं असतं तेव्हा अक्षय म्हणतो आत्ता तुला नाही समजायचं वेळ आल्यावरच मी तुला समजून सांगेल जाऊ दे आता विषय न काढल्यालाच बरा असे म्हणत अक्षय रमाला बोलावतो तर रमा ही गाडीत येऊन बसते तर अक्षय म्हणतो अगं डबे तर घरामध्येच राहिले दे बरं चावी मी डबे घेऊन येतो असे म्हणत अक्षय पुन्हा चावी घेऊन घर उघडतो आणि डब्याची पिशवी घेऊन येतो त्यानंतर अक्षय हा रामाला घेऊन हॉस्पिटलमध्ये निघतो दुसरीकडे रेवा ही शशिकांतला तेलाची बॉटल देते तेव्हा शशिकांत हा पाण्याचा ग्लास घेऊन त्या ग्लासमध्ये रेवाला पाणी टाकण्यासाठी सांगतो आणि त्याच्यावरून तेल ओततो तर तेल हे पाण्यावरती तरंगते तर शशिकांत त्या तेलाकडे बघत रेवाला सांगतो की रेवा, सांग रेवा अक्षय आणि रमाचे नातेसुद्धा असेच आहे की ते एकमेकात कधीच मिक्स झालेले नाहीत तेव्हा तू यांना कधी मिक्ससुद्धा होऊ द्यायचं नाही तेव्हा रेवा विचार करते आणि रेवा शशिकांतला म्हणते की काका मी हे नाही करू शकत तेव्हा शशिकांत म्हणतो अगं रेवा मला तुझ्या मनाची तळमळ चांगली समजते तर शशिकांत म्हणतो रेवा असंच झालं पाहिजे यातच सर्वांचं भलं आहे तेव्हा रेवा ही शशिकांतकडे बघू लागते तर इकडे अक्षय आणि रामा दोघेही हॉस्पिटलमध्ये गाडीने येऊ लागतात तेव्हा रामा आणि अक्षय एकमेकांकडे बघत असतात तर रामा विचार करत असते की आता आईला त्या घरी नेले तर घरचे काय विचार करतील आणि आई, आज आई आजी आणि जान्हवीला आईला त्या घरी आणल्याची अजिबात आवडणार नाही तर आता घरी गेल्यानंतर काय होणार कोण काय म्हणेल याचा सर्व विचार रमा करत असते त्यानंतर अक्षय आणि रामा हे घरी येतात घरी आल्यानंतर रामाची आई अक्षयला म्हणते की मी काय म्हणते मी दोन दिवस माझ्या घरी रामाला घेऊन गेले असते आणि तिथेच राहिले असते तर रामा म्हणते मी सुद्धा यांना हेच सांगत होते थोड्यात अक्षय म्हणतो आई त्याचं काय आहे ना रामा जर ही घरी नसली ना तर आम्हाला सर्वांना चुकल्यासारखे वाटते कारण आता आम्हाला रामाची खूप सवय झाली तेवढ्या जानवी म्हणते आता ह्या आई इथेच राहणार का तेव्हा अक्षय म्हणतो हो तर रामा ही आईला घेऊन आतमध्ये निघून जाते तेव्हा अक्षय हा आभ्याकडे येत आब्याला म्हणतो की तुझी बहीण आहे ना हिच्याबरोबर मी आता पुन्हा कट्टी घेतोय कारण ती जोपर्यंत आपल्या या घराला आपले मानत नाही ना तोपर्यंत मी तिच्याबरोबर बोलणार नाही तेव्हा अभ्या हा अक्षयकडे बघू लागतो तर आता अक्षयने त्याचा शब्द खरा करून रमाच्या आईला घरी आणले आहे आणि रमा, रमा जोपर्यंत त्या घराला आपले घर मानत नाही तोपर्यंत आता अक्षय रमाबरोबर बोलणार नसल्याचे अक्षयने ठणकावून सांगितले आहे तर आता रमा त्या घराला आपले कधी मानणार तर रामाने अक्षयच्या प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी अक्षय कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा